मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील न्यायालयीन लढाईसाठी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती. ही बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे. 17 मार्चला या प्रकरणी सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्याआधी सरकारकडून आरक्षण कायम राहावं यासाठी विविध पातळ्यांवर अभ्यासही केला जातोय. दरम्यान ही बैठक संपल्यानंतर अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आपण पाहूयात. आरक्षण मिळालं पाहिजे मराठी समाजाला आणि त्या अनुषंगाने जो कायदा करण्यात आलेला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी चॅलेंज केलेला आहे. त्यामुळे मागील झालेला कायदा हा टिकला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे आणि त्यासाठी एक चांगली वकिलांची आपण एक टीमच चांगली केलेली आहे ज्याच्यामध्ये मुकुल वैद्य आहेत, आपले महाराष्ट्रातून साखरे जे आहेत, अन्यही पटवालिया जे आहेत, असे सगळे सिनियर विधितज्ञ हे त्या ठिकाणी अपील होणार आहे. मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे, आलं पाहिजे या अनुषंगाने पूर्ण तयारी सुरू आहे आणि मला वाटतं की 17 मार्चला सुनावणी सुरुवात होईल. जे मराठा आरक्षण शासनाने सर्वांनीच मिळून दिलेलं आहे जो अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय जो होता त्याला आरक्षण दिले. हायकोर्टामध्ये ते कन्फर्म झालं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही लोकांनी याचिका दाखल केली आहे ते कायदा जो आम्ही केला आहे त्या कायद्याला सुप्रीम कोर्टात देखील हे आरक्षण कायम झालं पाहिजे यासाठी पूर्वतयारी म्हणून ही बैठक होती. आता एक धक्कादायक बातमी आहे. नगरच्या पाथर्डीमधून ज्या शेतकरी राजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी चिमुकल्यानं कविता केली होती त्याच चिमुकल्यावर सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. मुस्लिम आरक्षणाला शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहतोय. तर मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे, याला शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहतोय. मुस्लिम आरक्षणावर अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत कायदा करून आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. शैक्षणिक आरक्षणाबाबत कायदा करणार असल्याचं मलिक यांनी सांगितलं. दरम्यान या आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी शंका उपस्थित केली होती. मुस्लिम आरक्षणामुळे ओबीसी आणि मराठा आरक्षण अडचणीत येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान शिवसेनेच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. यावर शिवसेनेकडून मोठी प्रतिक्रिया समोर येते. एकनाथ शिंदे यांनी सेनेचाही मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा असल्याचं म्हटलेलं आहे. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा.